मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील झोपडपट्टी भागांमध्ये टँकरनं होणारा पाणीपुरवठा बंद होता, तर येणाऱ्या 25 सप्टेंबरपासून पुन्हा तो सुरळीत सुरू होईल अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी एमसीएनशी बोलताना दिली आहे. औरंगाबाद शहरातील असे काही भाग जिथे महानगरपालिकेने आतापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकलेली नाही त्या भागात खासगी एजन्सीद्वारे टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. मात्र गेल्या 7 महिन्यांपासून पाणीपुरवठा करणाऱ्या एजन्सींची बिलं प्रलंबित असल्यामुळे संबंधित ठेकेदारांनी 3 दिवसांपूर्वी पाणीपुरवठ्याचं काम बंद केलं होतं. या सदरील झोपडपट्टी भागातील बातमी 2 दिवसांपूर्वी एमसीएनवर दाखवण्यात आली होती. त्या भागातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल प्रशासनाला जाणीव करून देण्यात आली होती. या वृत्ताची दखल घेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी आणि ठेकेदारांची एक बैठक बोलावून त्यावर तोडगा काढला असल्याची माहिती एमसीएनशी बोलताना त्यांनी दिली आहे. शहरामध्ये नागरिकांना त्यांच्याकडनं पैसे घेऊन पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवले जातात, परंतु 2 दिवसापासून त्या टँकर पुरवठा करणाऱ्याचे जे पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवठा करणाऱ्याचे जे ठेकेदार आहेत त्यांचे जवळपास 3.5 कोटी रुपये महानगरपालिकेकडे थकले म्हणून त्यांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याचं बंद केलं होतं. आज चीफ अकाउंट ऑफिसर संजय पवार, टँकरचे पुरवठाधारक शेख कन्स्ट्रक्शनचे शेखसुद्धा उपस्थित होते. महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हेमंत कोल्हे होते. एक सकारात्मक तोडगा निघाला. कुठंतरी या संपूर्ण थकीत बिलाच्या रकमेपैकी आज आम्ही दुपारपर्यंत त्याला 50 लाख रुपये देणार आहोत. 2 ते 3 दिवसामध्ये 1 कोटी रुपये त्याला देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांनीसुद्धा टँकर सुरू करण्याचं या ठिकाणी मान्य केलं. उद्या सकाळपासून नियमितपणे शहरातले बंद पडलेले जे पिण्याच्या पाण्याचे टँकर आहे त्यांचं वितरण सुरू होईल, त्यांचा पुरवठा सुरू होईल.